नमस्कार, मी राजेंद्र कांबळे, मराठी माझा लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मागील 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बिलोली तालुक्यातील नदी नाल्यांना पूर येऊन शेतीचे पूर्णतः नुकसान झाले. त्यातच महाराष्ट्र व तेलंगणा सीमेला जोडणाऱ्या बिलोली तालुक्यातील येजगे येथील मांजरा नदीच्या पुलाला भेगा पडल्या, त्यामुळे सदरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सदरील पुलाची पाहणी केली व सदरील पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी येजगी पुलावरून चारचाकी व त्यापुढील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली. एकीकडे निजामकालीन लहान पूल मांजरा नदीच्या पाण्यात डुबले, तर दुसरीकडे मोठ्या पुलास तडे गेल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. या दरम्यान तेलंगणातील व महाराष्ट्रातील प्रवाशांनी येजगीच्या पुलावरून पायपीट करून पुलाचे दुसरे टोक पार करीत ॲटोच्या सहाय्याने आपले गाव गाठले. पाहूयात येजगी पुलाच्या संदर्भात मराठी माझा लाईव्हचे पुढील बातमीपत्र. नमस्कार सर. नमस्कार. ही जी वाहतूक जी इथं थांबवण्यात आलेली आहे, तेलंगणामध्ये जाणारे सगळे वाहन वगैरे थांबवण्यात आले, नेमकं कारण काय? हा पूल तालुका बिलोली येथील येजगी पूल आहे आणि हा पूल महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना या ठिकाणी जोडणारा अत्यंत महत्वाचा असा हा पूल आहे. परंतु दिवसापासून ते सततचा पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळं आणि पाण्याचा प्रभाव वाढल्यामुळं या पुलाला काही तडे गेल्याचे दिसून आले, त्याचप्रमाणे काही ठिकाणी गॅप्स निर्माण झाल्याचे दिसून आले. या संदर्भात कार्यकर्त्यांना व त्यांचं तांत्रिक पथक येथे मागणी करत आहे, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पूर्व खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर वाहतूक मोठ्या स्वरूपात हा एक महत्वाचा जोडणारा पूल असल्यामुळे इथे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मोठी वाहनं देखील मालवाहतूक देखील या पुलावरून होत असते, परंतु या मालवाहतुकीमुळे या पुलावर कुठलाही पूल कोसळण्याची शक्यता सांगता येत नाही असा अंदाज इथल्या तांत्रिक अभियंत्यांनी दिल्यामुळे हा सध्या बंद करण्यात आलेला आहे, पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मी सर्व वाहनधारकांना आणि सामान्य जनतेला देखील एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी या पुलाचा कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीसाठी, प्रवासासाठी किंवा या राज्यातून त्या राज्यात जाण्यासाठी वापर करू नये. दुसरा पर्यायी रस्ता जो कुंडलवाडी धर्माबाद मार्ग आहे, त्या पर्यायी रस्त्याचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं. नेमकं सर 2 दिवसामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाले? जवळपास आपल्याकडे अतिवृष्टी तशी 65 मिमीच असते, परंतु आपल्याकडे मागील 2 दिवसामध्ये 100 मिमीच्या वर पाऊस झाला. अतिवृष्टी आहे बिलोली तालुक्यामध्ये. जर 2 दिवसाचा जो पाऊस झालेला आहे सर, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, पंचनाम्याच्या बाबतीमध्ये बाकी आर्थिक त्यांना सहाय्याच्या बाबतीत
के लिए सब ट्रैफिक रुका के रखे आप? न्यू ब्रिज के ऊपर गैप ज़्यादा आने की वजह से धोखा है, ऐसा कलेक्टर साहब ने आदेश जारी किए हैं, तो इंजीनियर लोग आके इंस्पेक्शन करेंगे, बाद में फिर वो ट्रैफिक के लिए थोड़ा खोला जाएगा। बोलो तो ये ब्रिज और पूरा बंद हो जाएगा अभी? हाँ आज बंद रहेगा। ठीक है सर, ओके। चलो बाजू 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 चलो बाजू